गावकऱ्यांच्याकडे गेले, गावकऱ्यांनी पैसे नाही दिले, पाहुण्या रावळ्यांना फोन केला, पाहुण्या रावळ्यांनी फोन उचलला नाही। अरे काय करावं, डॉक्टरच्या जवळ गेली, हातबल झाली आणि डॉक्टरच्या जवळ गेल्याच्या नंतर डॉक्टरला म्हणते, डॉक्टर ऐका ना डॉक्टर, काही सुद्धा डॉक्टर माझ्याकडे इलाज नाही, माझ्याकडे एक दमडी नाही डॉक्टर, काही करा पण माझ्या पोराचं ऑपरेशन झालं पाहिजे। डॉक्टरनी सांगितलं, ताई तुम्हाला ऑपरेशन करता पैसे द्यायची गरज नाही। छोट्या छोट्या कारणाहून तरणे पोरं भांडणं खेळतात, छोट्या छोट्या कारणाहून तरणे पोरं भांडणं खेळतात। हा मित्र त्याच्याशी भांडण करतो, तो मित्र त्याच्याशी भांडण करतो, पण लेका खरा मित्र कोण असतो तुम्हाला सांगू। एक गरीब पोरगा होता, त्याचा बाप गेला होता, माय त्याचा सांभाळ करत होती, लक्ष देऊन ऐका माझं कीर्तन, माय त्याचा सांभाळ करत होती, तीन रंगाचं लुगडं माय नेसत होती, सकाळचं आईनं उठावं दुसऱ्याच्या रानामध्ये कष्ट करण्याकरता जावं, आईनं संध्याकाळी 100 रुपये रोज यायचा आणि पोराला जेऊ घालायचे, अंगावरती फाटके कपडे असायचे, अंगावरती मळालेले कपडे असायचे, फाटक्या कपड्यावरती पोरगा शाळेत जायचा, फाटका दप्तर घेऊन पोरगा शाळेत जात होता। त्याचे दोन तीन मित्र होते, त्या मित्रांची परिस्थिती चांगली होती। खरा मित्र कोणाला म्हणायचं सांगतो, मित्राची त्या दोघा तिघांची त्याच्या मित्रांची परिस्थिती चांगली होती, त्यांच्या अंगावरती नवीन कपडे याला पाहायला भेटायचे, याच्या अंगावरती मळालेले कपडे पाहायचे, मळालेले कपडे असायचे, यानं जर मित्राच्या अंगावरचे नवे कपडे पाहिले ना, डोळ्यातून खळकण पाणी यायचं, रडणारा मित्र तो रडणारा पोरगा विचार करायचा, अरे ज्या अर्थी माझा बाप इथं असताना तर मला सुद्धा माझ्या बापानं नवीन कपडे आणून दिले असते। सकाळचं अन्न पोरगा संध्याकाळी गरम करून खायचा, संध्याकाळचं अन्न पोरगा सकाळी गरम करून खायचा। एक दिवस असा उजडला की त्याचे मित्र त्याला म्हटले, का रे रामभाऊ, अरे आपल्याला यात्रेला फिरण्याकरता जायचंय। रामभाऊन मान खाली घातली, डोळ्यातून टचकन पाणी आलं, रडणारा रामभाऊ त्याला सांगतो, कोपरापासून हात जडतो, लेका मला नाही यात्रेला यायचं। अरे का रामभाऊ तुला यात्रेला यायचं नाही रे? अरे नाही मला यायचं, मला नाही यात्रेमध्ये यात्रेमध्ये फिरायला आवडत। त्याला यात्रेमध्ये फिरायला आवडत होतं, त्याला माहीत होतं एकुलती एक माय आहे, दुसऱ्याच्या रानामध्ये कष्ट करण्याकरता आई जाते आणि आई आलेल्या पैशातून मला सांभाळते। मी जर यात्रेला गेलो आणि मी जर पैसे खर्चले तर उद्या आपल्याला खाण्याकरता अन्न भेटणार नाही, म्हणून यात्रेला पोरका गेला नाही। श्रीमंताचे पोर यात्रेला जाऊन आले। एक दिवस असा प्रसंग घडला, शाळेतल्या शिक्षकांनी वर्गपाठ सांगितला होता, शाळेतल्या शिक्षकांनी वर्गपाठ सांगितला, संध्याकाळची वेळ झाली, 5 वाजता शाळेची बेल वाजली आणि शाळा सुटली, सगळे पोर आनंदानं नाचत धावत शाळेच्या ग्राउंडवरून निघाले होते। ग्राउंडवरून जात असताना रामभाऊ मान खाली घालून विचार करत चालला होता, शेजारी त्याच्या मित्र चालत चालत घरी निघाले होते। अरे विचारात असलेल्या रामभाऊकडे एका मित्रानं पाहिलं आणि एक मित्र म्हणतो, रामभाऊ अरे सगळे हसत बागडत चाललेत, परंतु तू का विचारात आहे? तो रामभाऊ म्हणतो, लेका सरांनी वर्गपाठ सांगितलाय रे, आणि सरांनी वर्गपाठ सांगितलेला उद्या जर पूर्ण नाही केला तर परीक्षेत मला कमी मार्क भेटतील रे, अरे तोंडी परीक्षेचे मार्क मला सर देणार नाहीत रे, आणि मार्क जर कमी पडले तर मला पुढच्या क्लासला ॲडमिशन घेण्याकरता अडचणी येईल रे, अरे माझ्याकडं पैसे नाहीत, वही घेण्याकरता पैसे नाहीत। त्यानं सांगितलं, का रे लेका, अरे घेईल ना तुझा बाप तुला वही। मान खाली घातली, डोळ्यातून टचकन पाणी आलं, रडणारा रामभाऊ म्हणतो, लेका माझा बाप असता तर माझ्या बापानं माझ्या डोक्या एवढा ढीग वह्याचा लावला असता, परंतु वह्या देणारा माझा बाप निघून गेलाय, बाप निघून गेलाय। रामभाऊ रडत होता, त्याच्या मित्रांनी वर्गणी केली आणि मित्रांनी वर्गणी करून रामभाऊला वह्या घेऊन दिल्या। आनंदानं नाचायला लागला, हसायला लागला, बागडायला लागला। रामभाऊनं वहीमध्ये वर्गपाठ पूर्ण केला, अख्ख्या वर्गामध्ये पहिला नंबर रामभाऊचा आला होता, पहिला नंबर रामभाऊचा आला होता। बघा रामभाऊची परिस्थिती हळूहळू सुधारत होती। रामभाऊ संध्याकाळी घरी गेल्याच्या नंतर एखाद्या पाटलाच्या घरी जायचा। एका दिवशी, बघा उद्या सकाळी उठून दसरा आहे आणि दसऱ्याच्या अगोदरच्या दिवशी पाटलाच्या घरी रामभाऊ गेला आणि पाटलाला कोपरापासून हात जोडून विनंती करतो, रामभाऊ रामभाऊ मला उद्या दसऱ्याची सुट्टी आहे, रामभाऊ रामभाऊ मी उद्या तुमच्यात कामाला येतो बरं का। रामभाऊ त्या मालकाला सांगत होता, सावकाराला सांगत होता, सावकार मी तुमच्या घरी उद्या कामाला येतो। तो सावकार म्हणतो, लेका उद्या सण आहे, तुला उद्या शाळेला सुट्टी आहे, लेका कशा करता माझ्या घरी कामाला येतो? तो रडणारा रामभाऊ म्हणतो, सावकार मी जर उद्या तुमच्या घरी कामाला आलो ना, दुपारपर्यंत काम करीन सावकार, आणि दुपारी काम झालं ना सावकार की मला तुम्ही पैसे देऊ नका सावकार। अरे लेका काम केलेल्याचे पैसे तर तुला न्यावे लागतील, सावकार मला पैसे नको। अरे मग तुला द्यायचं काय? रामभाऊ त्या सावकाराला म्हणत होता, सावकार मला द्यायचं असेल ना 2 पुरणपोळ्या द्या,
अरे रामभाऊ कशा करता दोन पुरणपोळ्या? रामभाऊ म्हणतो, अहो मला जेव्हापासून कळतंय ना तेव्हापासून माझा बाप गेलाय आणि तेव्हापासून माझ्या मायेला पुरणपोळीच खायला भेटली नाही, माझ्या मायेकरता पुरणपोळी द्यावं. सावकाराच्या डोळ्यातून खळखण पाणी आलं. दुसऱ्या दिवशी रामभाऊ सावकाराच्या दारामध्ये गेला, दुपारपर्यंत काम केलं आणि दुपारी दोन पोळ्या घेऊन घरी आला. आणि घरी आल्याच्या नंतर बघा, घरी आल्याच्या नंतर त्या माईच्या जवळ गेला आणि मायला म्हणतो, माई जेवली का ग तू? ते माय म्हणते, अरे रामभाऊ मी नाही जेवली अजून, माई तुझ्याकरता मी भेट आणली तुझ्याकरता. माई तू आजपर्यंत पुरणपोळी खाल्लेली मी कधी पाहिली नाही ग माई, माई तुझ्याकरता पुरणपोळी घेऊन आलोय. पुराण आईच्या समोर पुरणपोळी ठेवली, त्या माईनं आनंदानं पुरणपोळी खाल्ली. लेखा आनंदानं पुरणपोळी खाल्ली. पोराची परिस्थिती सुधारत होती, पोराला कळत होतं, पोराला वाटायचं मी मोठा झाल्याच्या नंतर माझ्या माईचं नाव मोठं करेन. एक दिवस असा प्रसंग घडला, मित्र कसा असावा सांगतोय, एक दिवस असा प्रसंग घडला की ज्या श्रीमंताचे पोराने याला मदत केली होती ना, त्या श्रीमंताचा एका श्रीमंताचा पोरगा आजारी पडला. त्याचं ऑपरेशन करायचं होतं, ऑपरेशन करायचं होतं, त्याला गाडीमध्ये टाकलं होतं, दवाखान्यात नेलं. दवाखान्यात नेल्याच्या नंतर असा प्रसंग घडला होता, ज्या दिवशी त्याचं ऑपरेशन होतं त्या दिवशी त्याचा देखील बाप मरून गेला होता. त्याचा बाप मरून गेला होता, याचं ऑपरेशन होतं, याला सांगावं तर याला काहीतरी होईल म्हणून याला कोणी सांगितलं नाही. दोन दिवस झाले, तीन दिवस झाले, पोराला तसंच दवाखान्यामध्ये ठेवलं. चौथ्या दिवशी डॉक्टरने सांगितलं, काही करून या पोराचं ऑपरेशन करावं लागेल, पोरगा श्रीमंताचा आहे, बाप निघून गेला आहे, परंतु मायनं कुठं पैसे पाहायचे? इकडं तिकडं पाहिलं, पैसे भेटत नाहीत. डॉक्टरने सांगितलं, उद्याच्या उद्या या पोराचं ऑपरेशन जर नाही केलं ना तर हा पोरगा सुद्धा मृत्यूमुखी पडेल. मायला काय करावं सुचेना, शेजा पदार्थाकडे गेली, काका विनवणी करते, माझ्याकडे पैसा भरपूर आहे, माझा पती निघून गेला आहे, परंतु माझं लेकरू हॉस्पिटलमध्ये आहे, त्या पोराचं ऑपरेशन होणार नाही. त्या पोराचं ऑपरेशन करता 40,000 रुपयाची गरज आहे, कोपरापासून हात जोडते माझ्या लेकराकरता 40,000 रुपये द्या. अरे लेकराकरता 40,000 रुपये शेजा पाजाऱ्यांनी नाही दिले, गावकऱ्यांच्याकडे गेले, गावकऱ्यांनी पैसे नाही दिले. पाहुण्या रावळ्यांना फोन केला, पाहुण्या रावळ्यांनी फोन उचलला नाही. अरे काय करावं, डॉक्टरच्या जवळ गेली, हातबल झाली आणि डॉक्टरच्या जवळ गेल्याच्या नंतर डॉक्टरला म्हणते, डॉक्टर ऐका ना डॉक्टर, काही सुद्धा डॉक्टर माझ्याकडे इलाज नाही, माझ्याकडे एक दमडी नाही डॉक्टर, काही करा पण माझ्या पोराचं ऑपरेशन झालं पाहिजे. डॉक्टरने सांगितलं, ताई तुम्हाला ऑपरेशन करता पैसे द्यायची गरज नाही, ऑपरेशन करता एका माणसानं एका पोरानं येऊन इथं पैसे भरलेले आहेत. बघा एका पोरानं इथं येऊन पैसे भरलेले आहेत. एवढं वाक्य मायनं ऐकलं आणि ती माय डॉक्टरला म्हणते, डॉक्टर कोण होता पोरगा होतो, त्या पोराचं नाव तरी सांगा डॉक्टर. अहो माई तुम्हाला काय करायचंय, पोराचं तुमचं ऑपरेशन होत आहे ना. डॉक्टरनी पोराचं ऑपरेशन केलं, 2-4 दिवसाच्या नंतर पोरगा शुद्धीवरती आला. आणि शुद्धीवर आल्याच्या नंतर शुद्धीवर आलेला पोरगा डॉक्टरला म्हणतो, डॉक्टर अहो माझ्या ऑपरेशनचे पैसे कोणी भरले हो डॉक्टर, माझी माय शेजा पाजारच्याकडे गेली, कुणी पैसे दिले नाहीत. पाहुण्या रावळ्याला फोन केला, एक दमडी दिली नाही, फोन उचलला नाही डॉक्टर, परंतु माझ्या ऑपरेशनचे पैसे कुणी भरले? डॉक्टरच्या डोळ्यातून खळकण पाणी आलं आणि रडणारा डॉक्टर म्हणतो, लेका अरे तू ज्यावेळेस शाळेत जात होता ना, लहान होता त्यावेळेस तुझा एक मित्र गरीब होता, त्याचा सुद्धा बाप निघून गेला होता, त्याला वर्गपटाची वही आणण्याकरता त्याच्याकडे पैसा नव्हता, अरे तुमच्या सगळ्या मित्रांनी मिळून त्याला वर्गपटाची वही घेऊन दिली लेका, आज तोच मित्र मोठा झालाय, तुझं ऑपरेशन करायचं हे त्या मित्राला कळालं, कळाल्याच्या नंतर तुझी माय इकडे तिकडे धावते त्याला कळालं, अरे हृदयाचं कान करून ते पोरग इथपर्यंत आलं, धाय मुकल्या माझ्या जवळ रडलं, डॉक्टर माझ्याजवळ पण पैसे नाहीत काय करावं लागेल, अरे तुझ्या मित्रानं, अरे ज्या मित्राला तू वर्गपटाची वही देण्याकरता पैसे दिले होते ना त्या मित्रानं स्वतःची 1/2 एकर जमीन सावकाराकडे घाण ठेवली आणि तुझ्या ऑपरेशन करता पैसे आणून दिले, याला म्हणायचं खरा मित्र, याला म्हणायचं खरा मित्र. लेका हो कोपरापासून हात जोडून तरण्या पोरांना माझी विनंती आहे, एखाद्या मित्रासोबत तुमचं जर भांडण झालं असेल ना तर कीर्तन संपल्याच्या नंतर किंवा उद्या सकाळी मित्राला भेटा, त्याला सांगा मी महाराजांचं कीर्तन ऐकलेलं आहे. जन्माला आलेल्या माणसाला कधीतरी जावं लागतं, अरे आत्ता असणारा माणूस उद्या असेल सांगता येत नाही, आत्ता कीर्तन करणारा कीर्तनकार उद्या असेल म्हणून सांगता येत नाही, आता पुढं बसलेला माणूस उद्या असेल म्हणून सांगता येत नाही, आज असलेला आत्ता बोललेला माणूस थोड्या वेळानं आपल्याला दिसेल का नाही सांगता येत नाही. जा आपल्या मित्राच्या जवळ, खडगडाटून मिठी मारा आणि त्या मित्राला सांगा, लेका माझा चुकला असेल तर तुझ्या पाया पडतो,
तुझं चुकलं असेल तर तुला माफ करतो ले का? अरे कुठपर्यंत आपण न बोलता राहायचंय? कडगड आठून मिठी मारा, मित्राला भेटा आणि मित्राला सांगा आजपासून आपण मरेपर्यंत सोबत राहायचं. ही खरी मैत्री आहे लेका. यातच खरा देव आहे.